सब्सक्राइब करा श्रीकांत कदम या आपल्या यूट्यूब चॅनलला, त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळावी म्हणून आजच बेल आयकनला प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कदम सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे मार्केटमध्ये सर्किट लागते म्हणजे नक्की काय होतं. हे आपण जाणून घेत असताना आपण सर्किट म्हणजे काय हेही त्याचबरोबर जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर सर्किटचे प्रकार काय आहेत तेही जाणून घेऊ. तसंच सर्किट कशाला कुठे आणि किती लागतं आणि किती वेळा लागतं तेही आपण जाणून घेऊ. तसंच कोणाला किती सर्किट आहे हे कसं पाहतो किंवा कसं पाहिलं जाईल किंवा कसं पाहायला पाहिजे हेही आपण जाणून घेऊ. तसंच सर्किट का लावतात हेही आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळावी म्हणून बेल आयकनला प्रेस करायला विसरायचं नाही. तर चला सुरू करूया आपण आपला व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम आपण सर्किट म्हणजे काय ते सविस्तरपणे जाणून घेऊया. सर्किट म्हणजे काय असतं की ट्रेडिंग डे मध्ये ज्यावेळेला मार्केट चालू असतं त्यावेळेला मार्केट एका सर्टन लेवल क्रॉस करून वरती गेलं किंवा सर्टन लेवल क्रॉस करून जर खाली आलं तर मार्केटला काही वेळासाठी बंद केलं जातं, त्याला सर्किट बोलतात. त्याच्यानंतर सर्किटचे प्रकार काय आहेत ते जाणून घेऊया. सर्किटचे प्रामुख्याने दोन प्रकार येतात, एक येतो अप्पर सर्किट आणि दुसरं येतं लोअर सर्किट. तर सर्वप्रथम आपण अप्पर सर्किट म्हणजे काय ते जाणून घेऊया. अप्पर सर्किट म्हणजे काय असतं, जर मार्केट एक सर्टन लेवल वरती गेलं ज्यावेळेला मार्केट बंद केलं जातं वरच्या साईडला त्याला अप्पर सर्किट बोलतात, आणि मार्केट सर्टन लेवल खाली झालं एक ठराविक लेवलला खाली आलं तर खालच्या लेवलला मार्केट बंद केलं जातं त्याला लोअर सर्किट असं बोललं जातं. मित्रांनो, आता आपण सर्किट कशाला किती लागते तसंच किती वेळा लागते तेही आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. लक्षात ठेवा की सर्किट स्टॉकला आणि इंडेक्सला लागतं. इंडेक्स म्हणजे काय झालं तर सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप हे झाले इंडेक्स झाले. आणि स्टॉक म्हणजे काय तर पर्टिक्युलर शेअर्सला टार्गेट करत असतो त्याला आपण स्टॉक बोलतो. बरोबर, आपण सर्वप्रथम इंडेक्सला जे सर्किट लागतं त्याच्याबद्दल जाणून घेऊया. जर इंडेक्स 10% वरती गेला किंवा 10% खाली पडला तर पहिलं सर्किट लागतं एका ठराविक वेळेसाठी त्या मार्केटला किंवा त्या इंडेक्सला बंद केलं जातं त्याला बोलतात की सर्किट लागलं. जर वरच्या साईडला 10% वर गेला तर समजायचं अप्पर सर्किट लागलं, आणि खालच्या साईडला 10% जर मार्केट पडला किंवा तो इंडेक्स पडला तर समजायचं की लोअर सर्किट लागतं. हे एका ठराविक 5-10 मिनिटांसाठी सर्किट लागतं, मार्केट 5-10 मिनिटांसाठी बंद केलं जातं, त्याच्यानंतर परत मार्केट उघडलं जातं किंवा तो इंडेक्स उघडला जातो. तर त्याच्यानंतर परत जर 15% त्या इंडेक्सने अचीव केलं, वरती जर 15% गेला इंडेक्स तर त्याला परत दुसरं अप्पर सर्किट लागतं, आणि जर 15% जर खाली आला तो इंडेक्स तर त्याला दुसरं लोअर सर्किट लागतं. त्याच्यानंतर परत मार्केटला थोड्या वेळासाठी बंद केलं जातं, आणि नंतर त्याला तिसरं सर्किट असतं ते 20% सर्किट असतं. तर हे 20% सर्किट म्हणजे काय तर इंडेक्स किंवा मार्केट हा 20% वरती गेला तर त्याला अप्पर सर्किट लागणार आहे, आणि इंडेक्स किंवा मार्केट हे जर खाली पडलं 20% तर त्याला लोअर सर्किट लागणार आहे. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला 20% सर्किट लागणार त्यावेळेला पूर्ण दिवसासाठी तो इंडेक्स किंवा ते मार्केट आहे ते पूर्ण दिवसासाठी बंद केलं जातं. हे झालं इंडेक्सच्या बाबतीतलं सर्किट. आता आपण स्टॉकच्या बाबतीतलं सर्किट समजून घेऊया. स्टॉकमध्ये प्रामुख्यानं जे सर्किट लागतं ते 2% किंवा 5% किंवा 10% किंवा 20%. समजा स्टॉक 2% वरती गेला तर त्याला अप्पर सर्किट लागणार आहे, 2% खाली पडला तर लोअर सर्किट लागणार आहे. स्टॉक जर 5% वरती गेला तर त्याला अप्पर सर्किट लागणार आहे, 5% जर खाली पडला तर त्याला लोअर सर्किट लागणार आहे. तसंच स्टॉक जर 10% वर गेला तर त्याला अप्पर सर्किट लागणार आहे, आणि 10% जर स्टॉक खाली पडला तर त्याला 10% लोअर सर्किट लागणार आहे. तसंच 20% जर स्टॉक वरती गेला त्याला 20% सर्किट लागेल, आणि जर खाली पडला तर त्याला लोअर 20% सर्किट लागणार आहे. स्टॉकमध्ये वेगवेगळ्या पर्सेंटेजचं सर्किट असतं ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या की इंडेक्सला जसं 10-15-20% सर्किट फिक्स आहे तसं स्टॉकमध्ये तसं नसतं. तर स्टॉकमध्ये वेगवेगळ्या पर्सेंटेजचं सर्किट असतं. हे स्टॉकमधलं जे
सर्किट असतं ते स्टॉक एक्सचेंज ठरवत असतं. अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेला आयपीओ लिस्टिंग होतो एक्सचेंजवरती त्यावेळेला त्या आयपीओला एक शेअरचं स्वरूप येतं, त्या दिवशी त्या स्टॉकला कोणत्या जो आयपीओ लिस्टिंग झालाय त्या स्टॉकला सर्किट लागत नाही, ही एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आयपीओ ज्या दिवशी लिस्टिंग होतो त्या दिवशी प्रचंड प्रमाणात वाढतो किंवा प्रचंड प्रमाणात कोसळतो, परंतु तुम्ही बाकीचे शेअर्स बघा जे ऑलरेडी लिस्टिंग झालेले आहेत ते असे प्रचंड प्रमाणात वाढत नाहीत किंवा प्रचंड प्रमाणात खाली कोसळत नाहीत, त्यांना एका ठराविक लेवलपर्यंतच वाढतात आणि तिथे ठराविक वेळासाठी त्याला बंद केलं जातं, अप्पर सर्किट लावलं जातं किंवा त्याला लोअर सर्किट लावलं जातं खाली पडत असेल तर. ही गोष्ट एक तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्यायची. मित्रांनो, आता आपण कोणाला किती सर्किट आहे हे कसं पाहिजं ते जाणून घेऊया. माझ्याकडे अपस्टॉक या ब्रोकरचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे. या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट कोणत्या स्टॉकला किती आहे हे कसं पाहिजं ते मी थोडक्यात तुम्हाला दाखव. या अपस्टॉक या ब्रोकरच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये मी HDFC बँकेचा स्टॉक ऍड केलेला आहे. तर या HDFC बँकेचं अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट किती आहे कसं आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहाल की HDFC बँकेच्या शेअरची जी मार्केट प्राइस आहे, ज्या प्राइसला शेअर्स ट्रेड होत आहे, ती प्राइस आहे 1062.60 रुपये बरोबर. आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की अप्पर सर्किट किती दाखवलेलं आहे, 1173.25 रुपये. म्हणजेच काय होणार आहे, HDFC बँकेचा शेअर जर 1062.60 रुपयापासून वरती गेला, कुठेपर्यंत 1173.25 रुपयापर्यंत गेला, तर त्या ठिकाणी या स्टॉकला बंद केला जाईल. म्हणजेच काय होणार आहे, या स्टॉकमध्ये ट्रेडिंग काही वेळासाठी बंद केली जाईल. या ठिकाणी अप्पर सर्किट पहिलं लागणार आहे बरोबर. त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी परत उघडलं जाईल, तुम्हाला अप्पर सर्किटची नवीन प्राइस तिथे दिसेल, ती जर अचीव केली तर परत तिथे त्या स्टॉकला बंद केलं जाईल. आणि समजा याच्या उलट झालं, काय होणार आहे याच्या उलट, तर आता मार्केटमध्ये या शेअरची प्राइस आहे की 1062.60 रुपये, परंतु हा स्टॉक जर खाली पडला कुठेपर्यंत, या ठिकाणी दिलंय तुम्हाला दाखवतो लोअर सर्किट की 959.95 रुपये. म्हणजेच 1062.60 रुपयापासून 959.95 रुपयापर्यंत जर हा HDFC बँकेचा स्टॉक खाली पडला तर परत एक लोअर सर्किट लागणार आहे. थोड्या वेळासाठी स्टॉकला बंद केला जाईल, थोड्या वेळासाठी त्या स्टॉक मधील बाईंग सेलिंग ट्रेडिंग बंद केली जाईल आणि परत चालू केलं जाईल. परत त्याला जर अजूनही खाली गेलं तर त्याला परत दुसरं लोअर सर्किट लागणार आहे. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही खरेदी किंवा विक्री करत असता त्यावेळेला तुम्हाला हे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट बघायचं आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला प्राइस टाकायचं आहे. तुम्ही अप्पर सर्किटच्या वरची जर बाईंगला प्राइस टाकली किंवा सेलिंगला प्राइस टाकली किंवा लोअर सर्किटच्या खाली जर बाईंगला किंवा सेलिंगला प्राइस टाकली तर तुमची ऑर्डर फेल होते. ही एक गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना वाटतं की माझी ऑर्डर का फेल झाली ते कळत नाही, कारण खूप मोठा गॅप द्यायचा नसतो बाईंग सेलिंग करताना. त्या अप्पर आणि लोअर सर्किटच्या मध्ये तुम्हाला बाईंग सेलिंग करायची असते. ही एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात घ्यायची आहे. आशा करतो की तुम्हाला समजलं असेल की हे बऱ्यापैकी की अप्पर सर्किट कुठे पाहिजे आणि लोअर सर्किट कुठे पाहिजे. चला आता आपण पुढचं सर्किटचा विषय पाहूया. अपस्टॉक मध्ये डीमॅट ट्रेडिंग अकाउंट आजच ओपन करा. डिलिव्हरी 0 ब्रोकरेज, इंट्राडे फक्त 20 रुपये ब्रोकरेज, त्याचबरोबर मिळवा खूप सारे ऑफर. अकाउंट ओपन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकचा वापर करा किंवा सदर व्हॉट्सअप नंबरवरती मेसेजद्वारे संपर्क साधा. धन्यवाद. आता शेवटचा प्रश्न हा राहिला की सर्किट लावतात का, हा प्रश्न तुमच्या समोर क्वेश्चन मार्क उभा राहिलेला असेल. तर मित्रांनो, सर्किट हे कस्टमरचं, जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत, आपल्यासारखे सामान्य जे गुंतवणूकदार आहेत, यांचं हित सांभाळण्यासाठी किंवा त्यांच्या सिक्युरिटीसाठी सर्किट लावलं जातं. आता तुम्ही बोलाल की ह्याच्यात आपले हित काय आहे किंवा आपली ह्याच्यात सिक्युरिटी काय. समजा तुम्ही SBI बँकचा शेअर्स खरेदी केलेला आहे, ओके, 100 रुपये दराने तुम्ही 100 शेअर्स खरेदी केलेले आहेत असं आपण पकडूया. आणि जर त्या शेअर्स मध्ये प्रचंड उसळी आली, प्रचंड काय झालं, उसळी आली आणि तो शेअर जर 50% डायरेक्ट वरती गेला तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे बरोबर. मग ह्याच्यात तुमची सिक्युरिटी काय आली, तुमच्यासाठी चांगलंच आहे ना. परंतु ह्याची जर उलटी दिशा झाली की SBIचा स्टॉक तुम्ही खरेदी केलाय 100 रुपये दराने 100 शेअर आणि 50% जर तो स्टॉक कोसळला तर काय होणार आहे, तुमच्या अर्धा लॉस होणार आहे. जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 50% तुम्ही लॉस होणार आहे.
तर हे अचानकपणे होऊ नये. तुम्हाला तुमचं डिसिजन घेता यावं. ते 5-10 मिनिटांसाठी जर बंद केलं तर तुम्हाला एक व्यवस्थितपणे डिसिजन घेता येतं की आपल्याला आता प्रॉफिट बुक केलं पाहिजे का किंवा आपल्याला मार्केटमधून त्या स्टॉकमधून निघालं पाहिजे का हे तुम्हाला एक डिसिजन घेता येऊ. तुम्ही स्पॅनिक होऊ नये याच्यासाठी सर्किट लावलं जातं की सामान्य लोकांचं या प्रकारे अशा प्रकारे सर्किटनं हित सांभाळलं जातं. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर लाईक करायचं आहे आणि मराठी लोकांना जास्तीत जास्त भारतीय शेअर बाजाराची माहिती मराठीत मिळावी म्हणून आपल्या युट्यूब चॅनलला शेअर करायला विसरायचं नाही. मित्रांनो, तुमचा मित्र श्रीकांत कदम इथेच तुमची रजा घेतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.